स्वामी असा गालील देशात आपल्या शिष्यांना भेटला, त्यानंतर काय घडलं ते श्रोत्यांना सांगेन। ख्रिस्त स्वामी आपल्या सगळ्या शिष्यांना ताबोर पर्वतावर दृष्टीस पडला। मग एकदा येरुशलेम नगरात दृष्टीला पडून त्यानं त्यांना जैतुनाच्या पर्वतावर बोलवलं, ती ही कथा। आता श्रोते ऐका सावधान, कथा रसू घ्या रे जन, आणि एक अपूर्व सांगेन महा उत्तमा। ते वेळी स्वामी आपुले पवित्र सभेते श्रेष्ठ शिरोमणी केलिया रायनाथाते। मग ते पवित्र सभेचा आरंभाते करू आदरीले, आदि स्थापिला भक्त रायनाथासी जैसा चिरा आदि बुन्यादिसी। मग आणी एक चिर बांधावळीसी जडिले ते सांगेना, म्हणी ते जे सात्विक भले भक्तिभावे जुनाठ झाले, तिये घडवणे सी मिळाले सकळी काते। आता श्रोत्यांनो सावधपणे ऐका, लोकांनो कथेचा आस्वाद घ्या। आणखीन एक उत्तम अपूर्व अशी गोष्ट आता या अध्यायात ऐका। त्यावेळी स्वामीनं पेत्राला सभेचा शिरोमणी केलं, मग त्या पवित्र सभेची सुरुवात करायला त्यांना सांगितलं। आधी भक्त पेत्राची स्थापना केली, जसा इमारतीच्या पायाभरणीचा पहिला दगड, नंतर इमारत बांधण्यासाठी इतर दगड कसे लावले ते सांगेल। म्हणजे जे सात्विक चांगले आणि दृढ भक्तिभाव असलेले होते त्या सगळ्यांना जडणघडण करण्यासाठी एकत्र केलं। एखादा राजा जसं आपला प्रासाद बांधण्यासाठी चांगले पाषाण पत्थर चिरे जमा करतो, तसंच वैकुंठ रायानं आपलं घर बांधण्यासाठी भक्तांचा मेळा बोलवला। त्यानं दिलेल्या वचनाप्रमाणे गालील देशात असलेल्या ताबोर पर्वतावर सर्वांना एकत्र आणलं। ती स्वामीची नवी प्रजा होती, एकूण 500 लोक आले होते। ते सर्व मिळून ताबोर पर्वतावर स्वामीची वाट पाहत होते। भक्तांचा मेळावा जमल्यावर येशू स्वामी आला, त्यांच्यामध्ये अवचित येऊन उभारायला। जसं अतिशय उष्ण उन्हाळ्यात शेतात सर्वत्र खूप गरम असतं, तेव्हा ढग त्यावेळी शीतल वर्षाव करतात, किंवा उष्णतेने लोक तळमळत असताना त्यावर थंड वारा वाहतो, तसाच तो देवाचा पुत्र भक्तांच्या सभेत आला। स्वामीला पाहून शिष्यांनी त्याच्या पायाशी जाऊन साष्टांग नमस्कार घातला। वैकुंठ राया तुझा जय जयकार असो असं म्हणून आम्हाला वाचव असंही म्हणाले। तेव्हा स्वामीनं त्या भक्तांना आपल्या रीतीप्रमाणे सगळ्यांना अमृताच्या शब्दांनी आशीर्वाद दिला। मग त्यांना पाहून तो म्हणाला, माझ्या स्वर्गातल्या पित्यानं मला स्वर्गातली आणि जगातली सर्व शक्ती दिली आहे, म्हणून तुम्हाला सांगतो सर्व पृथ्वीवर जा, माझं शास्त्र तुम्ही सर्वांना सांगा, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचं नाव उच्चारून पाप धुऊन टाका। मी तुम्हाला जे शिकवलं आहे ते तुम्ही त्यांना शिकवा आणि सांगितल्यानंतर ते सगळं पाळायला सांगा। जे सत्य मानून बाप्तिस्मा घेतील अर्थात ज्ञानस्नान घेतील ते मोक्षपद मिळवतील, आणि जे सत्य मानणार नाहीत ते यमलोकात जातील। जे कोणी सत्य मानतील त्यांना ते अशा खुणा दाखवतील, नवीन भाषेत बोलतील आणि सापांना हाकलून लावतील, आणि ज्यांनी विषप्राशन केलं असेल त्यांना काहीही होणार नाही। ज्यांना व्याधीनं आणि रोगानं पछाडलेलं असेल त्यांना आपला हात लावून ते जराही वेळ न लावता बरं करून उठवतील। आता मी तुम्हाला भिवू नका असं सांगतो, ह्या जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या जवळ निरंतर राहीन। ख्रिस्त भक्तांनो, एका या शब्दाद्वारे स्वामीनं शिष्यांना त्याच्या 3 कृत्यांविषयी सांगितलं। आधी म्हणाला शास्त्र सांगा, मग पृथ्वीवरच्या सर्वांना सांगा। जे यहुदी असतील किंवा अभावार्थी अश्रद्ध असतील त्यांनाही सांगा। जी दुसरी करणी होती ती देवाच्या पुत्रानं सांगितली। तो म्हणाला शास्त्र सांगितल्यावर जे लोक ऐकून त्याला मनोभावानं सत्य मानतील
त्यांना तुम्ही त्रैक्याच्या नावानं ज्ञानस्नान अर्थात बाप्तिस्मा द्यावं, असं स्वामी देवानं आपल्या शिष्यांना सांगितलं. देवाच्या पुत्रानं तिसरा निरोप दिला. शास्त्र आणि ज्ञानस्नान अर्थात बाप्तिस्मा ह्याच्यानंतर स्वामीचा उपदेश नेहमी पाळा. शास्त्र ऐकल्यानंतर, ज्ञानस्नान घेतल्यानंतर सुद्धा हे सर्व मुक्ती मिळवण्यासाठी कोणालाही पुरेसं नसतं. आधी शास्त्र ऐकल्यावर सत्य माना, मग ज्ञानस्नान घ्या. तिसरं म्हणजे उपदेश पाळून देवाला संतोष द्या. असो, स्वामीने असा आपल्या शिष्यांना उपदेश केला. त्यांना परत यरुशलेम नगराला पाठवलं. त्यावेळी गालिल सोडून ते सर्व यरुशलेम नगरात गेले. तिथं सियोन पर्वताच्या मंदिरात एकत्र आले. स्वामीनं त्या दिवसात शिष्यांना एकटं सोडलं नाही. आपल्या मनातून कधी त्यांची आठवण विसरला नाही. गरुड जसा आपल्या पिल्लांना उडायला शिकवतो, आपल्या पाठीवरून त्यांना वेळोवेळी आकाशात नेतो, मग हळूहळू त्यांना सोडून त्यांना उडायला शिकवतो आणि अशा रीतीनं त्यांना उडायची सवय लावतो, तसाच देवाचा पुत्र सर्वज्ञानी सर्व जाणणारा आपल्या शिष्यांना त्या रक्षणकर्त्यानं सगळ्याची सवय लावली. थोडे दिवस दृष्टीस पडला, थोडे दिवस अदृश्य राहिला, आपल्याशिवाय कसं राहायचं ते शिकवलं. स्वामी पुन्हा जिवंत झाल्याला पृथ्वीवर 40 दिवस झाले होते. तेव्हा स्वर्गात पित्याकडे जाण्याची वेळ झाली. स्वामीनं ते मनात ओळखलं आणि सियोन पर्वतावर शिष्याच्या घरात प्रवेश करून प्रगट झाला. तिथं त्याची सुदैवी माता आणि त्याचे बहुतेक शिष्य सगळे भक्त जमले होते. तिथे यशू विश्वाचा स्वामी सगळ्या भक्तांचं प्रेम मनात ठेवून सगळ्यांशी प्रेमानं बोलू लागला. जेवणाची वेळ झाली तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसला, त्यांच्याबरोबर जेवण केलं. हे शेवटचं जेवण आहे हे ओळखून तो त्यांच्याशी स्वागतपर बोलला, त्याचा खूप सन्मान केला आणि अतिशय आनंदानं तो जेवला. जेवण झाल्याबरोबर तो शिष्यांना म्हणाला, तुम्ही जे नुकतंच पाहिलं ते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. मागे संदेष्टे आणि मोशे यांनी जसं पुराणात लिहिलं होतं आणि दावीद जे माझ्याबद्दल बोलला होता त्या सगळ्यांचा प्रत्यय आला आणि जे व्हायचं राहिलं आहे ते तुम्ही पुढे घडलेलं पाहाल. वैकुंठपती इतकं बोलला आणि शास्त्र नीट समजण्यासाठी शिष्यांना आपल्या कृपेनं ज्ञान दिलं. मग संदेश त्यांनी सांगितलेलं सगळं जे पुराणात प्रसिद्ध झालं होतं ते शिष्यांना संक्षेपानं सांगितलं. देवाचा पुत्र कसा सुळावर मरण पावेल, तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होईल, पृथ्वीवरील सर्व देशात यरुशलेम नगरापासून सुरुवात करून प्रायश्चित्ताची आठवण कशी प्रगट करावी आणि स्वामीच्या नावानं पापांना कशी क्षमा करावी, हे सगळं संदेश त्यांनी पुराणात लिहिलंय. हे सगळं स्वामीनं सविस्तर सांगून आपल्या शिष्यांना मनात आणलं. तो म्हणाला, तुम्ही याची साक्ष द्यावी आणि जर तुमच्या मनात भीती असेल तर आता जे सांगतो ते मनोभावे ऐकावं. मी सांगितलं होतं मी स्वर्गातनं सारथी अर्थात मार्गदर्शक देईन, मी त्याला थोड्याच दिवसात जगात पाठवतो हे लक्षात ठेवा. तोपर्यंत सगळे येरुशलेम मध्ये राहा. जोपर्यंत स्वर्गातनं तुम्हाला शक्ती किंवा बळ मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आपल्या जागी स्थिर राहा. स्वामीदेव इतकं बोलला, मग म्हणाला, तुम्ही सर्व जैतुनाच्या पर्वतावर या, तिथं मी तुम्हाला भेटेन. त्यांना असं सांगून देवाचा पुत्र अदृश्य झाला. शिष्य जैतुनाच्या पर्वतावर जायला उतावे झाले. यानंतरची पुढची स्थिती म्हणजे वैकुंठपती स्वर्गात जाईल. ती पुण्य पवित्र कथा श्री गुरुनं सांगितली आहे. ती आता पुढच्या कथेत ऐका.